हॅलो फ्रेंड्स, रियाज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सर्वांच्याच आवडीची मॅगी, वेजी चीजी मॅगी। ह्याच्यामध्ये मी थोडेफार व्हेजिटेबल्स यूज करून बनवणार आहे। तसेही मुलं मोठे काही व्हेजिटेबल्स नाही खात, तर अशा पद्धतीने करा, सगळेजणं आवडीने खातील। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे बटर घेतलेलं आहे, बटर मी मेल्ट करायला ठेवून दिलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे एक मोठा साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे कांदा। आणि आपल्याला इथे 2 टेबलस्पून तेल टाकायचं आहे, जेणेकरून बटर भाजणारही नाही। तुम्ही फक्त तेलामध्येही करू शकता। तर आपल्याला मीडियम फ्लेमवरती कांदा परतवून घ्यायचा आहे। कांद्याचा थोडाफार कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आपल्याला व्हेजिटेबल्स टाकून घ्यायचे आहेत। मी इथे गाजर, शिमला मिर्च आणि वाटाणे यूज केलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या व्हेजिटेबल्स ॲड करू शकता। आणि व्हेजिटेबल्ससुद्धा मी व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला एक मोठा साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। हे सर्व मीडियम फ्लेमवरती परतवून घेऊया। यानंतर आपल्याला 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 5 मिनटं व्हेजिटेबल्स शिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मॅगी टाकून घ्यायची आहे। मी एक मॅगीचं पॅकेट यूज केलेलं आहे, जे 10 रुपीजला मिळतं। हे मॅगी मी टाकून घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला झाकण ठेवून 5 मिनटं बॉईल करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। यानंतर मी इथे 1 टेबलस्पून होममेड मॅगी मसाला टाकलेला आहे। आणि त्यानंतर जे मॅगीमध्ये मसाल्याचं पॅकेट असतं ते टाकून घेतलेलं आहे। नंतर आपल्याला पिंचभर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, चिमूटभर। आणि 2 मिनटं पुन्हा झाकून शिजवून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, लवकरच तुम्हाला होममेड मॅगी मसालाची रेसिपीसुद्धा पाहायला मिळेल। तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, काहीही असेल सांगायचं असेल, बोलायचं असेल, आणि शेअर करा। आणि जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आणि बेल आयकनचं बटन क्लिक करायला विसरू नका। बेल आयकनचं बटन क्लिक केल्याने मी प्रत्येक व्हिडिओ जेव्हा अपलोड करते तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। चला तर मग पाहूया, आपली मॅगी रेडी आहे। तर आता इथे आपण सर्वांच्याच आवडीचा चीज टाकणार आहोत। चीज मी आधीच किसून घेतलेला होता। तर मी मॅगीवरती चीज टाकून 2 मिनटं झाकून ठेवणार आहे। 2 मिनटं झाल्याच्या नंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि मी झाकत असंच ठेवून देणार आहे, जेणेकरून आपलं चीज व्यवस्थित मेल्ट होईल। तुम्ही पाहू शकता आपला चीज अगदी व्यवस्थित मेल्ट झालेला आहे। वाव, खूप यम्मी छान दिसते मॅगी, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तुम्ही पाहू शकता आपल्या व्हेजिटेबल्स ही खूप छान शिजलेल्या आहेत आणि मॅगी ही चीजी मॅगी खूप सुंदर लागते। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। थँक्यू।